पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। देशभरात पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात भरमसाठ वाढ होत असून दर दिवशी वाढत चाललेल्या दरामुळे मोठा संताप व्यक्त होत आहे। यांचे पडसाद उमटू लागले असून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपुरात मोदी सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल खाद्यतेल गॅस या दरवाढी विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन केली जात आहेत। या पेट्रोल डिझेल आणि खाद्यतेल दरवाढीचे कारण मोदी सरकारने अद्याप सांगितलेलं नाही। सर्वसामान्य माणसाचं कंबरडं या ठिकाणी मोडलेलं आहे। दिवाळी करायच्या ऐवजी दिवाळं सर्वसामान्य जनतेचं झालेलं आहे। तर या सर्व दरवाढी कुठेतर थांबल्या पाहिजेत। पेट्रोल डिझेल खाद्यतेल दरवाढ थांबली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाची दिवाळी झाली पाहिजे, नाहीतर त्यांचं दिवाळं झाल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी हे आंदोलन हे प्रशासनामार्फत केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। संबंध महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय महबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरलेले आहे। कारण मोदी सरकारने जे सर्वसामान्य जनतेला जे स्वप्न दाखवले होते आजच्या दिनाचे, ते आजच्या दिन न येता आजचे दिन कुठं आहेत हे म्हणायचे आज मी सर्वसामान्याला वेळ आलेलं आहे। कारण ज्या स्मृती इराणी ताई ज्या 470 जरी गॅस दरवाढ झाली तर आंदोलन करत होत्या, पण आजचा गॅस दर बघायला गेलं तर 1000 रुपयाच्या आसपास गॅस दरवाढ झालेला आहे। पण त्या स्मृती इराणी ताई कुठेही त्यावर एक शब्द काढताना दिसत नाहीत। गॅस दरवाढ असेल, पेट्रोल दरवाढ असेल, डिझेल दरवाढ असेल, या फक्त सर्वसामान्याला न परवडणाऱ्या ह्या गोष्टी आज गगनाला भिडत आहेत। तरीसुद्धा केंद्र सरकार केवळ फक्त महाराष्ट्रात किरीट सोमय यासारख्या एका धोकेबाज भ्रष्टाचारी नेत्याला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर आरोप करण्यासाठी पुढं करून हे दरवाढ गॅस दरवाढ ह्यांच्यावर लक्ष विचलित करण्यासाठी या किरीट सोमय्याला भारतीय जनता पार्टी पुढं करत आहे। पण या किरीट सोमय्याला व केंद्र सरकारला आम्ही आवाहन करतो, जर या दिवाळीच्या आसपास जर आपण गॅस दर, पेट्रोल दरवाढ किंवा डिझेल दरवाढ जर कमी नाही केली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्रीय मंत्री असेल किंवा केंद्रीय खासदार असतील त्यांना कुठेही सुद्धा आम्ही फिरू देणार नाही व त्यांच्या घरासमोर यंदाची दिवाळी आम्ही त्यांच्या घरासमोर साजरी करू, एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।